पनवेल शहराच्या युवा मोर्चाची कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली होती. या नवीन पदाधिकाऱ्यांना शनिवारी पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात नियुक्तीपत्र देण्यात आलं. आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पनवेल शहराच्या सरचिटणीसपदी अक्षय सिंग, उपाध्यक्षपदी संदीप पाटील, उपाध्यक्षपदी प्रवीण मोरबाळे, उपाध्यक्षपदी प्रतीक बहिरा, सरचिटणीस चेतन डुकरे, वरुण डांगर, प्रशांत शेट्टे, कोषाध्यक्षपदी मयूर कदम, कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिकेत भोईर, कोमल कोळी, साहिल मोरे, चिन्मय मोरे, सुजित म्हात्रे, अभिजित चव्हाण, सर्वज्ञ ठाकूर, अक्षय भगत, अंकिता फडके यांची तर युवती प्रमुख संयोजकपदी हर्षदा सोळंकी, सोशल मीडिया संयोजकपदी अनिमेश पटवर्धन, युवा वॉरियर संयोजकपदी सुमित गायकवाड, आत्मनिर्भर भारत अभियान संयोजकपदी सिद्धेश खानावकर, नमो राजपूत व संयोजक अश्विन सातपुते यांची तर प्रभाग 14 अध्यक्षपदी शुभम कांबळे, 15 अध्यक्षपदी रोहित कोळी, 16 अध्यक्षपदी मयुरेश आंग्रे, 17 अध्यक्षपदी श्रवण घोसाळकर, 18 अध्यक्षपदी आकाश बैद, 19 अध्यक्षपदी संतोष कुवर, 20 अध्यक्षपदी स्वरूप मुंबईकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं. या कार्यक्रमाला माधव बानगुडे, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल शहराचे अध्यक्ष अनिल भगत, जिल्ह्याच्या उपाध्यक्ष चारुशीला घरत, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कानपळे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, सुशीला घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर मला असं वाटतं की आता तुम्हाला कोणीतरी मित्राच्या सांगण्यावरून जबाबदारी दिलेली आहे, तुम्हाला तुम्ही कोणातरी मित्राच्या सांगण्यावरून जबाबदारी घेतलेली आहे. मनापासून मला हे काम करायचं असं सांगून करणारे कोण असा मी प्रश्न विचारणार नाही. पण घेतली ना जबाबदारी, आता ती निभवायची आहे. तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठी पूर्ण ताकदीनं आणि तुम्ही सुद्धा मेहनतीनं थोड्या कष्टानं जर ती जबाबदारी समजून घेतली तर तुम्हाला अधिक आनंद वाटेल. आणि तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे अडचण आली ना याच्याकडे जाऊया, हा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, याच्याकडे घेऊन गेलं तर तो प्रश्न आमचा नक्की सोडवायला मदत करेल. हा आत्मविश्वास तुमच्या विषयी लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावा, अशी तुमची प्रतिमा, अशी तुमची इमेज समाजात तयार व्हावी, त्यासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. आपल्या सगळ्यांना आज नियुक्ती पत्र मिळणार. आपण भारतीय जनता पार्टीचे सगळे युवा मोर्चाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून सगळेजण काम करतोय, कार्यकर्ते म्हणून काम करतोय. मगाच्या आधीच्या तिन्ही वक्त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आपल्याकडून पूर्ण समाजाचं, पूर्ण देशाच्या अपेक्षा या भारतीय जनता पार्टीकडे आणि भारतीय जनता युवा मोर्चाकडे आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच आपण पक्षाचं काम करत असताना काही जण पदाधिकारी असतील, काही कार्यकारी सदस्य असतील, काही जण कार्यकर्ते असतील, पण सगळेजणच आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, आंदोलनामध्ये असेल किंवा निवडणुकांमध्ये अत्यंत सक्रियतेने काम करत असतो. आणि युवा मोर्चा हा नेहमीच सगळ्या याच्यामध्ये अग्रेसिव्ह आणि अग्रस्थानी असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नमो चषक असेल, आधीचं सीएम चषक असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील किंवा कुठलंही आंदोलन असेल तर आपण युवा मोर्चाचे सगळेच कार्यकर्ते त्याच्यामध्ये अत्यंत जीव ओतून सक्रियतेने काम करतो. अशाच पद्धतीने याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण काम करायचं आहे. ज्या संस्थेकडे, ज्या पक्षाकडे युवकांची संख्या जास्त त्याचं भवितव्य उज्ज्वल, हे कुठल्याही संस्थेच्या बाबतीत, कारण हीच पिढी पुढे नेतृत्व करणार आहे, पक्षाची स्वप्न साकार करणार आहे. आणि पक्षाचं स्वप्न म्हणजे जनतेचं स्वप्न. 1914 साली जे
होणार नाही असं वाटत होत ते आपल्याला होताना दिसतंय. आणि याच कारण काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आधीच्या दोन वक्त्यांनी त्याविषयी सांगितलंय. युवा काय करू शकतो, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची जी प्रतिज्ञा घेतली, रोहिडेश्वराच्या शंकराच्या पिंडीवर रक्त वाहून, त्यावेळेला त्यांचं वय 17 वर्षाच होत. फक्त 17 वर्षाचा तरुण हा 12वी देखील परीक्षेला बसत असतो. त्या वयामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली, ती पूर्णत्वाला नेली. आपल्या सोबत आपले सवंगडी सगळे सोबत घेतले आणि शिवाजी महाराजांसारखी जी माणसं असतात ते एकटेच मोठे होत नाही, ते आपल्या बरोबर सगळ्यांना मोठे करत जातात. तर मोदीजी येण्याच्या आधी 2014 आधी सत्ता चालवल्या जायच्या, पण मोदीजी आल्यापासून सेवाव्रत चालवण्याचं काम या ठिकाणी होतं. राजकारणात समाजात मलिनता होती, मोदीजी आल्यापासून स्वच्छता झालेली आहे. मोदीजी येण्याच्या आधी विवाद होते वाद होते, परंतु मोदीजी आल्यामुळे विश्वास निर्माण झालेला आहे. आतंक होता सर्व ठिकाणी, पण आता शांती प्रस्थापित झालेली आहे. गरिबी होती आता समृद्धी आलेली आहे. बेरोजगारी होती आता कौशल्य विकास झालेला आहे. अपराध होता सर्व ठिकाणी अपराध चालू होते आता सुरक्षा आलेली आहे. विभाजन सर्व ठिकाणी होतं आता एकता आलेली आहे. मित्रांनो 2014 या ज्या वेळेला मोदीजींचं सरकार या ठिकाणी पंतप्रधान जेव्हा झाले तेव्हा ज्यांनी संसदेमध्ये जाण्याच्या आधी त्या ठिकाणी पायरीवरती वंदन केलं, तिथे माथा टेकवला आणि मग जेव्हापासून विकासाला सुरुवात झाली. मित्रांनो लोकांना असं वाटत असेल की हेच काम पंतप्रधानांचं असतं, हेच काम हे ठरलेल्या गोष्टी असतात ज्या होत असतात, परंतु ही जी विचारधारा आहे ज्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण जेव्हा वोट केलं, आपल्या आई वडिलांनी जेव्हा वोट केलं तेव्हा ते प्रस्थापित होऊ शकलं हे सांगण्याची जबाबदारी आज या ठिकाणी पदनियुक्ती घेऊन जाण्याची आणि मग त्या ठिकाणी आपल्या सर्व युवक मित्रांना सांगण्याची जबाबदारी आपण या ठिकाणाहून घेऊन जाताल.